बोरावले पाया पडायचं, हात पडायचं, त्यांच्याकडनं एक घागरा नाही तेवढंच, ती सांडायचं नाही पाणी प्यायचं, नाहीतर सांगायला जाऊ ना 20 रुपये देऊ ना गाडीवरून घेऊन यायचं. दुष्काळच पडलं आमच्या गावाला, दिवाळ्यापासून पाणी नाही आमच्या गावात. आणि ती मता आम्हाला टाका तुम्हाला टाका म्हणते ती, आम्ही कॅनलचं पाणी आणून देतो तुम्हाला आणि म्हैसाळचं पाणी आणून देतो म्हणते ती. मग तेवढं मत टाकून गेली म्हणजे कोण येऊन मतच नाही ते. आता यंदाही सांगलीच्या जत तालुक्यात दुष्काळाची स्थिती गंभीर बनली आहे. दिवसेंदिवस दुष्काळाची दाहकता वाढत चालली आहे. सहा महिन्यांपासून जत तालुक्यात टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे आणि टँकर्सची संख्याही वाढायला लागली आहे. पिण्याच्या पाण्यापासून आंघोळीच्या पाण्यापर्यंत इथल्या दुष्काळग्रस्तांना झगडावं लागतंय. भांडून भांडून घेते ती, एक एक दिवशी मिळते नाहीतर नाही पाणी मिळत नाही कोणालाच. गेल्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला त्यामुळे भूजल पातळी आटली आहे. परिणामी विहिरी, बोरवेल्स आणि 13 तलाव कोरडे पडलेत. पाणी जनावरांच्या लायकीचं देखील पिण्याजोगचं नाही. तुम्ही पाणी बॅरलमध्ये बघू शकताय, टँकरमध्ये बघू शकताय, प्रत्येक ठिकाणी हौद ठरलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी माणसं चातकाप्रमाणे, चातक ज्या पद्धतीने वाट बघतो तशी पद्धतीची ही लोक शेतकरी वर्ग पाण्यासाठी वाट बघतला आहे. एक एक हजार फूट बोर मारायला लागलेत. रस्त्यावरची परिस्थिती आहे, लोक जिवंत तुटून मरायची परिस्थिती निर्माण आहे. गावात पिण्याच्या पाण्याचा टँकर येताच घागर घेऊन पाणी भरण्यासाठी महिलांची आणि पुरुषांची एकच झुंबड उडते. यामध्ये अगदी लहान मुलं सुद्धा पाणी भरण्यासाठी धावपळ करत असतात. यामुळे मारामारी आणि भांडणं होत असल्याचं हळळी गावातल्या पार्वती ऐवळे सांगतात. भांडून मरते ती पाण्यासाठी आणि ती कुठलं पाणी पिऊन आणि नरड्यात वडते आणि काय पण व्हायला आले, खोकला, थंडी, ताप येऊन पडायला आले ते आणि पाण्यासाठी. जत तालुक्यातल्या खंडनाळ गावची लोकसंख्या जवळपास 2500 आहे. गावात 2 ते 3 दिवसांनी पाण्याचा टँकर येतो. टंचाईच्या काळात माणशी 20 लिटर पाणी देण्याचा शासनाचा निकष आहे, पण पिण्याच्या पाण्यासाठी त्याचा उपयोगही होत नाही असं गावकरी सांगतात. बोरचं तर कुठल्यातरी शेतकरी जाऊन बोरचं पाणी आणतो आम्ही आणि परिस्थिती राहण्यावरती गाड्या जात नाही. ती ग्रामसेवकाला सांगितल्यानंतर रस्ता करून दे म्हणताना तुम्ही स्वतः करून घ्या म्हणतो. खंडनाळ हे गाव महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर बसलेलं आहे. गावात पाण्याची तीव्र टंचाई आहे आणि 3 ते 4 दिवसांनी एकदा पाणी येतं. 4 ते 8 दिवस आंघोळ करत नाही, उगच हातपाय धुवायचं, तोंड कपड्यात पुसायचं, आज चालू आहे. खंडनाळ गावात राहणाऱ्या बियामा सय्यद मुल्ला सांगतात पाण्याची परिस्थिती इतकी वाईट आहे की पाणी विकत आणावं लागतं. पिण्याचं पाणीच नाही बघा या गावाला. कसं करताय मग आता कुठलं तर जाऊन नाव का ते बोरावला पाया पडायचं, हात पडायचं, त्यांच्याकडनं एक घागरा नाही तेवढंच, ती सांडायचं नाही पाणी प्यायचं, नाहीतर सांगायला जाऊ ना 20 रुपये देऊ ना गाडीवरून घेऊन यायचं ती हिचं पाणी. पाणी कुठं आपल्या गावाला प्यायला, आपली बोर होती ती पाणी बंद पडली, पाणी नाही आता आम्हाला वाटत काय. एकट्या जत तालुक्यातील 73 गावांमध्ये टँकर सुरू आहेत. उन्हाची तीव्रता वाढतीये तसे टँकरच्या मागणीचे प्रस्ताव सुद्धा वाढत आहेत. मागणीनुसार टँकर देण्याचे आदेश देण्यात आल्याचं प्रशासनाने म्हटलंय. ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी उपलब्ध लोकसंख्या आणि जनावर संख्या यांच्या नुसार पाण्याची रिक्वायरमेंट कॅल्क्युलेट केली जाते आणि त्यानुसार टँकर मंजुरीचे अधिकार प्रांताधिकारी यांना देण्यात आलेले आहेत. गेल्या 6 वर्षातली जिल्ह्यातली टँकर्सची स्थिती पाहूया. 2018-19 मध्ये दुष्काळी स्थितीत जत तालुक्यासह जिल्ह्यात 222 टँकर सुरू होते. 2019-20 मध्ये 11 टँकर चालू होते. 2020-21 मध्ये पाऊस चांगला पडल्यामुळे एकही टँकर लागला नाही.
2021-22 मध्ये 13 टँकर, 2022-23 मध्ये 33 टँकर आणि 2023-24 मध्ये मार्च अखेर 76 टँकर सुरू आहेत. शासकीय नियमानुसार टँकरसाठी प्रति किलोमीटर 36 रुपये इतका दर टँकर मालकांना देण्यात येतो. सांगलीत सरासरी 486 मिलीमीटर पाऊस पडतो, पण यंदा 272.7 मिलीमीटर पाऊस झाला, त्यामुळे दुष्काळाचं संकट सांगलीच्या या भागात ओढवलेलं दिसतंय.